नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि तो पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या. मी किंवा निलेश लंके कोणीतरी निवडणूक लढवणार आणि तुतारी वाजवणार. निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांची निवडणूक लढवण्याचे संकेत. चंद्रपूर काँग्रेस उमेदवाराचा पेच कायम, तरीही प्रतिभा धानोरकरांकडनं प्रचार साहित्याची तयारी. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर, अशा प्रकारे फलक तयार, प्रचार साहित्यही सज्ज. आमदार बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवावी. प्रहारच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी. 25 मार्चला पदाधिकारी कडू यांना भेटून विनंती करणार. जळगावात नणंद विरोधात भावजय युद्ध रंगणार. रोहिणी खडसे रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार. रामटेकच्या जागेवरनं मवियासह महायुतीमध्येही रस्सीखेच. महायुतीत भाजप आणि शिंदे गटात रामटेकसाठी रस्सीखेच, तर मवियामध्ये रामटेकच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा. आचारसंहिता सुरू असतानाही नागपूरमधील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नोटीस. रवी भवन इथे सरकारी बंगले रिकामे करण्याची नोटीस. गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीचा आज उमेदवार ठरणार. भाजप गडचिरोली चिमूर मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही. गडचिरोलीतनं आमदार देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांच्या नावाची चर्चा. पालघर महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूतांकडनं खासदार राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला विरोध, तर शिवसेनेकडनं भरत राजपूत यांना इशारा. रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लोकांची गर्दी. इच्छुक उमेदवारांकडनं रांग लावून अर्जाची खरेदी. उद्यापासून 3 दिवस सुट्ट्या असल्यानं उमेदवारी अर्ज घ्यायला गर्दी. पुण्यामध्ये मवियाकडनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी. रवींद्र धंगेकरांच्या पोस्टरवरती भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो. धंगेकरांचं पोस्टर व्हायरल. मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम. मवियानं उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम. वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार. प्रणिती शिंदे मराठा समाजाला भाजप विरोधात भडकवत आहेत. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन प्रणिती शिंदेविरोधात कारवाई करणार भाजप शहराध्यक्षांचं विधान. नाशिकच्या मालेगावात धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरेंविरोधात बॅनरबाजी. मतदारसंघातील हिंदुत्ववादी संघटनांचा भामरेंना विरोध. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात. ठाकरे गटाला मोठा धक्का. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपच्या वाडा आणि भिवंडीमधील कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा. कपिल पाटलांना भिवंडीतनं निवडून आणण्यासाठी चव्हाण स्वतः रिंगणात उतरले. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती शहर कार्यालयात युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांचा युवकांशी संवाद. संवादादरम्यान कार्यकर्त्यांकडनं एकच वादा, वहिनी आणि दादा अशा घोषणा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या कराडमध्ये काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. बारामतीमधील सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांकडनं प्रचारासाठी अनोखी शक्कल. गणेश नवलेंकडनं पवारांचं नाव आणि तुतारी चिन्ह असलेली चांदीची टोपी घालून प्रचार. परभणी लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत उदासीनता. उमेदवार निश्चित नसल्यानं प्रचार थंड. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 2040 मतदान केंद्र. जवळपास 15,000 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या. मतदारसंघात 20,35,000 मतदार. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती. गोंदिया मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढली. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत वाढ. 5,47,293 महिला मतदारांची संख्या. वर्ध्यामध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी एसवीप अंतर्गत संगणक टायपिंग संस्था चालकांची सभा. सभेत 25 शासनमान्य संगणक टायपिंग इन्स्टिट्यूट संस्था चालकांना मतदान जनजागृती विषयी शपथ. नांदेड जिल्ह्यातील 1,521 मतदार केंद्रांवरती वेबकास्टिंग, तर 40 संवेदनशील मतदान केंद्रांवरती विशेष लक्ष ठेवलं जाणार. जिल्हाधिकारी अभिजित राऊतांची माहिती.
कल्याण लोकसभेमध्ये आचारसंहिता लागताच पालिका ऍक्शन मोडवर. परिसरातील बॅनर होर्डिंग हटवण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयांना नोटीस. भिंतीवरती असलेले पक्षचिन्ह देखील हटवण्याची कारवाई सुरू. अकोल्यामध्ये महापालिका ऍक्शन मोडवर शहरातील बॅनर हटवण्यास सुरुवात. भंडाऱ्यात तिसऱ्या दिवशी पहिला नामांकन अर्ज दाखल. सुनील फुंडे यांनी दाखल केला अर्ज. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू. नियंत्रण कक्षामध्ये 10 दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित. निवडणूक संबंधी सामान्य चौकशी. विविध तक्रारी नोंदवता येणार. नागपुरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात. वर्ध्याचे भाजप उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी वॉर रूम सज्ज. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी. अॅडव्होकेट सतीश रोठे यांनी IAS विशाल नरवाडे यांची तक्रार केली होती. बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यामध्ये होळीसाठी टिमक्या बनवण्याची शेकडो वर्षांची परंपरा. यंदा टिमक्यांवरती राजकीय पक्षांची नावं. 25-30% टिमक्यांच्या किमतीत वाढ. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांना दिलासा. एकनाथ खडसेंसह पत्नी आणि जावयाला जमीन बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन खरेदी केल्याचा खडसेंवर आरोप. रत्नागिरीमध्ये पालीगावच्या शिमगोत्सवात उदय सामंत रंगले ढोल वाजवण्यात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना राजकीय पुढारी होळी साजरी करण्यात मग्न. बारसू रिफायनरीच्या पाईपलाईन सर्वेक्षणाचं काम रेंगाळलं. गेल्या 8 महिन्यात 70% काम पूर्ण. मात्र आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बाकी काम रेंगाळलेलं. नाशिकमध्ये परप्रांतीयांविरुद्ध स्थानिक मोबाईल विक्रेत्यांच्या वादात मनसेची उडी. परप्रांतीय मोबाईल ऍक्सेसरीज विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर लावलेले मोबाईल रिपेअरिंगचे बॅनर मनसेनं फाडले. जळगावातील शाहू नगरामध्ये MD ड्रग्ज विक्रेत्यांवरती कारवाई. दोघांना अटक. 9,77,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त. नागपूरच्या तहसील पोलिसांकडनं MD पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. 8,11,000 पावडर जप्त. चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध रेतीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम सुरू. तर अजयपूर गोंडसवारी अंधारी नदीपात्रामध्ये कारवाई करत पोकलेन आणि 3 डंपरही जप्त. परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये रात्री अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरू. महसूल विभागाचा मात्र कानाडोळा. तर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन स्पेशल पथक नेमण्याची मागणी. देयकाप्रमाणे तात्काळ करांचा भरणा करा, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल. मेहकर नगर परिषदेचा नागरिकांना इशारा. 15 नळ कनेक्शन बंद, तर एकाची 4-चाकी गाडी जप्त.